प्रत्येक शहरातल्या व्यक्तीला आज वाटायला लागलेलं की परत एकदा या विधानसभेवर शिवसेनेचे आमदार म्हणून राजेश शिरसागरच गेले पाहिजे अशी भूमिका प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे. आमचे काही विरोधक आहेत त्याला कळतच नाही निधी काय. निधी करायचं 5-7 हजार पाकिट घेऊन जायचं क्षे संपला लायकी तेवढीच. आता तू काय आमचा मालक तुला सांगायला निधी कुठे. आणि एका वर्षामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्या मागणीवरून 20 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले हा इतिहास झालेला आहे. बंधू बघू आपण पाहिलं कारण आता मेमरी शॉर्ट झाली आहे. 3200 कोटीचा आपण प्रकल्प आणला केशवराव भोसले नाट्यगृह जळत होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहुलने मी 10 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचलो. येणाऱ्या या 23 तारखेला या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण विधानसभेमध्ये परत एकदा गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रंकाळा रंगायची काय असतो आणि आज रंकाळा या ठिकाणी रंगाळ्याचे वेगवेगळे व्हिडिओ देत आहेत. युवक युवती त्या ठिकाणी गाणं म्हणलेला व्हिडिओ येतोय. सगळ्या प्रकारच्या लाईट्स त्या ठिकाणी दिसत आहेत. फरशी बदलली गेलेली आहे. गेट्स बदललेले आहेत. कावळ्या काँग्रेसवाल्यांनी केले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून आज जर पाहिलं तर 77-78 वर्षाचा कालावधी झालेला आहे. 76 वर्षाच्या पुढं या 76 वर्षामध्ये त्या रंकाळ्यासाठी 1 कोटीच्या वरती यांनी कधी निधी आणला नाही. आणि एका वर्षामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्या मागणीवरून 20 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले हा इतिहास झालेला आहे. बंधू बघू आपण पाहिलं केशवराव भोसले नाट्यगृह जळत होत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहुलने मी 10 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचलो. जाता जाता कलेक्टरशी बोललो, जाता जाता आयुक्तांशी बोललो, जाता जाता MIDCच्या ऑफिसरशी बोललो, एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांशी बोललो, सगळ्या आगबंबांना या ठिकाणी बोलवलं. पण त्या ठिकाणी ती पूर्ण लाकडे असल्यामुळे फक्त पाहत राहण्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलं काही करता आलं नाही. एक मात्र आनंद झाला. एक आनंद असा होता की 2019ला माझ्या दुसऱ्या टर्मच्या शेवटी कोल्हापूरचे सुपुत्र भूषण गगरानी जे आहेत, हे भूषण गगरानी साहेब हे नगरविकासचे सचिव होते. त्यांच्याकडून मी टर्न टेबल लँडर एक मंजूर करून घेतला होता 6 करोड रुपये. आणि त्या टर्न टेबल लँडरमुळे केशवराव भोसले जे पूर्ण जळणार होतं त्या टर्न टेबल लँडरनं जो काही फोर्स मारला त्यामुळे केशवराव भोसले अर्धवट जळलं. आणि हे अर्धवट राहिलं ते देखील माझ्यामुळे केशवराव भोसले राहिलं याचा मला त्या ठिकाणी आनंद होत होता. तातडीनं मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना फोन केला. 1-4 दिवसापूर्वी मला 10 कोटी रुपये त्यांनी दिले होते विकास कामांसाठी. म्हणजे मी साहेब मला हे पैसे नको आहे. केशवराव भोसले हे आमची अस्मिता आहे आणि केशवराव भोसले जळत असताना आम्हाला आमचं घर जळल्यासारखं वाटतंय. आपण देखील या ठिकाणी 15 कोटी रुपये दिले पाहिजेत. दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी साहेब या ठिकाणी आले आणि साहेबांनी या ठिकाणी 25 कोटी रुपये मंजूर केले. महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा पहिला प्रसंग असेल असं कुठेही काही घडलं असेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले तरी पैसे पर मंजूर नुसते केले का हे काँग्रेस नाही नुसते मंजूर केले नाही तर पैसे वर्ग केले टेंडर निघाला आणि कामाला सुरुवात केली हे आमचं काम आहे. म्हणतो तुम्ही आणि म्हणून काम करत असतानाची परिस्थिती आपण पाहिलेली. मी आपला जास्त वेळ आता घेणार नाही आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. मला कुणावरही टीका करायची नाही मला कुणावरही टीका करायची नाही आहे. या ठिकाणी माझी जी संपत्ती आहे ती समोर बसलेली आहे. ही संपत्ती माझी आहे आणि मला खात्री आहे लोकसभा असतील महानगरपालिका असतील विधानसभा असतील आपण ज्या पद्धतीनं मी स्वतः कधी या ठिकाणी उमेदवार कोण पाहिलं नाही तर धनुष्यबाणाचा उमेदवार म्हणून काम केलं त्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते माझ्यासाठी निवडणुकीत जीवाचं रान करतील याची मला या ठिकाणी बंधू भगिनी खात्री आहे. 28 तारखेला आपण फॉर्म भरतोय. 20 तारखेला निकाल निवडणूक आहे. 23 तारखेला निकाल आहे. सिद्धिताईने या ठिकाणी भाषण केलं. पोटतडकीने भाषण आहे लक्षात ठेवा. सुजित भाऊने एक आपलं प्रेम आहे आपल्या आपलेपण आहे. या ठिकाणी या प्रत्येक उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी वाटतं की मी स्वतः उमेदवार आहे मला या ठिकाणी काहीतरी करायचं आहे. हे करत असताना देखील आपण शिस्तबद्ध काम केलं. निवडणुकीमधलं सर्वात महत्वाचं जर काय काम असेल तर ते याद्या तपासणं. अलीकडच्या काळामध्ये याद्या तपासणं फार कमी लागलं आहे. आपलं होतंय काय की आपण कार्यकर्ते मोठ्या संख्येत आहे. मला वाटतं हे शिवसेना प्रमुखांचं एक वेगळा आशीर्वाद या महाराष्ट्रातील शिवसेनेला आहे की शिवसेनेचे सारखे कार्यकर्ते कुठल्याच पक्षात नाही आणि म्हणून कार्यकर्ते आपले मोठ्या प्रमाणात आहेत.
पण काम नियोजनबद्ध झालं पाहिजे. काम करत असताना या ठिकाणी याद्या तपासून घ्या. डोअर टू डोअर म्हणजे घर 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 कॉम्प्लेन वाटते असेल घर घर मताची आपली आपण कार्ड देतो ते असतील अहवाल देणं असेल. त्याचबरोबर या ठिकाणी खास करून आता युवा सेनेचं मी अभिनंदन करतो, महिला आघाडीचं अभिनंदन करतो. कधी या बिचाऱ्यांनी दिवस रात्र किंवा ऊन पाऊस फिकर न करता लोकसभा असो कुठलंही इलेक्शन असो सर्वात अग्रेसर कोण असेल तर ती महिला आघाडी आहे बंधू युवा सेना. आणि म्हणून आता नुसतं टाळ्या वाजवू नका. फादर बॉडीची देखील तेवढीच जबाबदारी आता वाढलेली आहे. शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, रिक्षा सेना असेल, ज्या आपल्या सर्व विंग आहेत त्या सर्व विंग असतील. आता चर्चेला सुरुवात झाली पाहिजे. गल्ली गोळामध्ये जाऊन आपण आपलं मत मांडलं पाहिजे, मनोमत व्यक्त केलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मी गेल्या 2.5 वर्षात करून दाखवलेलं आहे. प्रत्येक शिवसेनेला अभिमान वाटेल असं काम करून दाखवलं असेल 2019 ला आपल्या बाबतीत निगेटिव्हिटी. पण आज जर पाहिलं तर प्रत्येक शहरातल्या व्यक्तीला आज वाटायला लागलेलं की परत एकदा या विधानसभेवर शिवसेनेचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागरच गेले पाहिजे अशी भूमिका प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे. 3200 कोटीचा आपण प्रकल्प आणला, रंगाळ्यासाठी निधी आणला, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळासाठी आणला, गांधी मैदानासाठी निधी आणला, 100 कोटीचे रस्ते सुरू आहेत, अमृतच्या योजनेसाठी 300 कोटी रुपये निधी आणला, पुढच्या काळामध्ये देखील निधी आणला, कन्व्हेन्शन सेंटरला निधी आणला. आमचे काही विरोधक आहेत त्याला कळतच नाही निधी काय. निधी निधी करायचं आणि 5-7 हजारचं पाकिट घेऊन जायचं विषय संपला. लायकी तेवढीच ते म्हणतात म्हणे निधी कुठं आहे. आता तू काय आमचा मालक तुला सांगायला निधी कुठं येणार कसा येणार. अक्कल तर पाहिजे डोक्यात काय आहे का मेंदू काही नाही. रात्री बसून मेंदू पण पागळ झालं तिथं काय म्हणतो आपण पातळ झालं. दुसरं काही काम नाही. एक कलमी कार्यक्रम दिवसभर कोणाला तरी पकडायचं 5-7 हजार. मी बऱ्याच वेळा क्लिप ऐकलेत त्या. कुणी कुठं जाऊन राधानगरीत काय आणलं, कुणी कुठं जाऊन त्या फॉरेस्ट मधनं काय आणलं. आणि म्हणून काय आलो त्यांना काय कळतच नाही. 45 कोटीचा निधी म्हणजे खोटं सांगितलं. अरे आहे ना ते सगळी सिस्टीम आहे, त्याला टेंडर आहे, त्याला इस्टिमेट आहे, काही एकदम काम दिसेल 45 कोटीचा. त्यामुळे यांचा विचार काय करू नका. आपण मी जसं म्हटलं आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षाला साजेसं काम आपल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. आत्ताची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आत्ताची निवडणूक इकडं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही देऊन जाणार आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो. निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापासून शेवटच्या टू व्हीलर रॅलीपर्यंत मधल्या फेऱ्या असतील, मधल्या सभा असतील, सगळ्याच्या मिसळपेच्या असतील, त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये जाऊन सगळ्यांचा प्रचार करणे असेल, गार्डनमध्ये जाऊन प्रचार करणे असेल, मंदिरं असतील, त्या ठिकाणी धर्मस्थळं असतील, ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या त्या ठिकाणी जाऊन आपण प्रचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज लाडक्या बहिणींचा देखील महत्वाचा विषय आहे. सिद्धिताई लाडक्या बहिणी आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतंय 70-75 हजार भगिनींना आपण लाडक्या बहिणींचा लाभ दिलेला आहे. आजपर्यंत इतिहासामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा हा प्रसंग घडतोय. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी निश्चितपणे प्रेमानं आपल्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. नुसत्याच लाडक्या बहिणी नाही, ज्येष्ठांसाठी योजना आहेत, मुलींसाठी योजना आहेत. या ठिकाणी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. कुणासाठी योजना नाही असं नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारनं केलं. आत्ताच मला प्रशांत सळोकेनी गेल्या 2 वर्षामध्ये आपण मेडिकल हेल्प किती केली सीएम रिलीफ फंड ते मला पाठवलं. मी बघितलं 2014 ते 2019 तर प्रत्येक मंगळवारी जायचं मला एक कलमी कार्यक्रम. सकाळी 10 जायचं पहिला सीएम रिलीफच्या ऑफिस काढायचं. तिथे एक 10-15 पेपर म्हणून टाकायचे आणि त्याला सांगायचं 5 लाख येऊन चेक घेऊन जाणार नाही तुला खाली टाकणार वर्ग. 10-15 चेक दरवर्षी दर आठवड्याला मी घेऊन जायचो. तशाच पद्धतीनं आज मला या ठिकाणी यादी आलेली आहे. या सीएम रिलीफ फंड मधनं गेल्या 2 वर्षामध्ये 12 कोटी रुपये आपण निधी दिला. 12 कोटी रुपये कुणाच्या नी रिप्लेसमेंट साठी, कुणाच्या हार्ट साठी 30 हजार, 50 हजार, 1 लाख, 2 लाख, 3 लाख. आणि म्हणून फक्त याला जाऊन भेटा. आता फारच काम राहिलेलं नाहीये. आपण करून दाखवलेलं आहे, आपण काम करून दाखवलेलं आहे. फक्त याला जाऊन भेटा. कारण आता मेमरी शॉर्ट झालेली आहे लोकांची. शॉर्ट मेमरी आपण म्हणतो शॉर्ट मेमरी. तुम्ही आज काम केलं तर लोक उद्या विसरायला लागलेले. पण कोल्हापूर आहे एवढं पण असलं असं मला वाटत नाही. आपली देखील जबाबदारी आहे. आपण केलेलं काम त्यांच्यापर्यंत जाऊन बोललं पाहिजे.
आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सन्माननीय जिल्हा प्रमुख सुजितभाऊ चव्हाण, सन्माननीय शिवाजीराव जाधव, सर्व शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आमच्या महिला आघाडी असतील, सर्वच या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी कोल्हापूर उत्तरला मला देखील फारसा वेळ मिळेल मला असं मला माहित नाही, कारण जिल्ह्यामधल्या 4 शिक्षक पुन्हा मला जबाबदारी दिली आहे. या 15 दिवसामध्ये 5-7 दिवस मला बाहेर जायचं आहे. मी जरी मतदारसंघात नसलो तरी ही आपली जबाबदारी आहे. या नात्यानं आपण सर्वांनी कामाला लागावं आणि येणाऱ्या या 23 तारखेला या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण विधानसभेमध्ये परत एकदा गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.